नमस्कार, एस एम नेटवर्क प्रस्तुत इतरवणी न्यूज टाइम मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। मी सदाम हुसेन मुल्ला। चला तर पाहूया आजच्या ठळ घडामोडी। 6 जून रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनी शिवस्वराज्य दिन सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते संपन्न झाला। जिल्हा परिषद गडचिरोली येथे राज्याचे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना शिवस्वराज्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी ते म्हणाले की जिल्ह्यासह राज्यामध्ये सर्व ठिकाणी शिवस्वराज्य दिनानिमित्त नागरिकांनी दिलेला प्रतिसाद हा प्रचंड कौतुकास्पद आहे। कोविड संसर्गाबाबत आवश्यक काळजी घेऊन कमीत कमी उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम जिल्हा परिषदेने साजरा करण्यात आला। यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडअलवार, जिल्हाधिकारी दीपक सिंगला, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी पाटील तसेच इतर पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते। यावेळी डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी जिल्हावासियांना शिवस्वराज्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या। तसेच भगवा स्वराज्य ध्वज आणि शिवशक राजदंड स्वराज गुढी उभारून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना उजाळा या दिवशी देण्यात आला। तसेच राष्ट्रगीत आणि महाराष्ट्रगीत म्हणून कार्यक्रमाची सांगता केली गेली। छत्रपती शिवाजी महाराजांचा 6 जून 1674 या दिवशी रायगडावर राज्याभिषेक झाला होता। या महापुरुषाच्या लोककल्याणकारी स्वराज्यातील महत्त्वाचा दिवस म्हणजे शिवस्वराज्याभिषेक दिन होय आणि हा दिवस स्वराज्याची सार्वभौमत्वाची स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा दिवस आहे। अशा या भूमिपुत्राच्या स्वातंत्र्य दिनाचं महत्त्व आणखी एक दृढ होण्यासाठी 6 जून हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषद कार्यालयामध्ये शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला अशीही यावेळी माहिती दिली। आमचे प्रतिनिधी सद्दाम मुल्लासह पाहत रहा एस एम नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम, एक शौच सत्यासाठी। शिवस्वराज्य दिनाच्या सर्व गडचिरोली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना मी मनापासून शुभेच्छा देतो। चालू वर्षापासून शिवस्वराज्य दिन हा राज्य शासनानं हा साजरा करायचा ठरवलेला आहे आणि एकंदरीत आपण सगळ्यांनी दिलेला प्रतिसाद निश्चितपणे कौतुकास्पद आहे। मी परत एकदा सगळ्यांना शिवस्वराज्य दिनाच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो।